बीड जिल्ह्यातील दुष्काळाचं भयानक वास्तव दाखवणारा हा स्पेशल रिपोर्ट आहे. हंडाभर पाण्यासाठी वृद्धांना कोसोदूर पायपीट करावी लागते, तर मुलांना देखील जीव घेण्या विहिरीतून पाणी काढावं लागते. बीड जिल्ह्यात आत्ता सध्या पाणीबाणी सुरू आहे. कुठं घोटभर पाण्यासाठी मुलांना आपला जीव टांगावा लागतोय, तर कुठं हंडाभर पाण्यासाठी वृद्धांना भर उन्हात कोसोदूर पायपीट करावी लागते. आज बीड जिल्ह्यात तब्बल 750 टँकरद्वारे पिण्याचं पाणी पुरवलं जाते, मात्र आजही अनेक गावात टँकर नसल्याने नागरिकांना कोसोदूर पायपीट करावी लागते. याविषयीचा बीड जिल्ह्यातील दुष्काळाचं भयान वास्तव दाखवणारा हा स्पेशल रिपोर्ट. बीड जिल्ह्यात एकूण 1400 गावांची संख्या असून जिल्ह्याची लोकसंख्या 25 लाख आहे. इकडे टँकर वगैरे काय सुरू आहे का? टँकर आम्हाला सिमकेपासून आधीपासून नाही, सिमकेच्या आधी जे सिम काढलं सिमकेच्या आधी टाकले ते जो पाणीच नाही आम्हाला. तर जनावरांची संख्या 7.5 लाख आहे, मात्र नागरिकांसह जनावरांना सध्या पुरेसं पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे लहान मुलांसह वृद्धांना कळशी आणि हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. मी एक महाविद्यालयीन विद्यार्थी आहे, माझा अभ्यास चालू आहे MPSC चा, परंतु अभ्यासाकडे लक्ष न लागता इकडे पाण्याकडे लक्ष लागतं आमचं. गावाकडे आलो, गावाकडे जर आलो तर आम्हाला पाण्यास एक हंड्यासाठी आम्हाला 2-2 किलोमीटर दूर जावं लागतं. त्या ठिकाणी जाऊनही छोट्या छोट्या मुलांना, स्त्रियांना, पुरुषांना पाणी मिळत नाही. आणि काही ठिकाणी जरी पाणी असलं तरी त्या ठिकाणी भांडणाचे प्रमाण जास्त असते, कारण की पाणीच नाही राहिलेलं आता या ठिकाणी, खेड्या ठिकाणी पाणी नाही राहिलेलं. पाण्याचा प्रश्न हा भरपूर आहे. बीडच्या आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई तालुक्यात सर्वाधिक दुष्काळ जाणवत आहे. हापसून कुठून आणले पाणी? टँकर सुरू आहेत का? आता आम्हाला सोडच नाही, सिमकेच्या आधीपासून सिमकेच्या आधी सोडायला म्हणून सिम काय म्हणत तेजो अजून किमान 2.5 महिने तरी पाणीवर चारा टंचाईचा सामना बीडकरांना करावा लागणार आहे. एवढंच नाही तर बीड जिल्ह्यातील पाणी पातळी 7.5 मीटर पेक्षा अधिक खालावली आहे. बीड जिल्हा आणि दुष्काळ जणू काही समीकरण बनलंय. मे महिना सुरू झालाय आणि अतिशय भयान दुष्काळ सध्याला बीड जिल्ह्यामध्ये जाणवत आहे. तब्बल 750 टँकरनं बीड जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा केला जातोय, मात्र आजही अनेक गावामध्ये टँकर हे पोहोचलेलंच नाही. यामुळं तेथील नागरिकांना, लहान मुलांना, वृद्धांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. आज जी परिस्थिती ग्रामीण भागात आहे तीच परिस्थिती शहरामध्ये देखील येणार आहे, कारण बीड शहराला ज्या धरणामधून पाणी पुरवठा केला जातो आहे त्या माजलगाव डॅम हे फक्त मे अखेरपर्यंतच त्या ठिकाणून पाणी पुरवठा होणार आहे. मेच्या नंतर बीड शहराचं काय होणार हा प्रश्न देखील समोर आलेला आहे. यामुळं सरकारनं तात्काळ नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी बीड जिल्ह्यातील नागरिकांनी केली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाइफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता: डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65.